नमस्कार बालमित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आवडतील तुम्हाला गोष्ट हा हो। तर गोष्टीचं नाव आहे सिंह आणि उंदीर काय नाव आहे गोष्टीचं एक जंगल असतं आहे का नाही जंगलामध्ये बरेच प्राणी राहत असतात वाघ हत्ती सिंह लांडगा जिराफ गेंडा आहे का नाही आणि काही छोटे छोटे प्राणी पण राहत असतात छोटे छोटे प्राणी कोणते ससा उंदीर आहे का नाही असे छोटे छोटे प्राणी पण राहत असतात मग एक दिवस त्या जंगलाचा राजा कोण असतो माहिती का तुम्हाला हो, हो, कोण असतो हां हा, जंगलाचा राजा असतो सिंह त्याने शिकार करून ती फस्त केलेली असते म्हणजे खाल्लेली असते आणि एका झाडाखाली झोपलेला असतो आहे का नाही आणि मग तिकडून काय होतं उंदीर येतो तो, तो सिंह आस करून झोपलेला असतो बरं का नाही तिकडून कोण येतो उंदीर येतो आणि उंदीर त्या सिंहाच्या अगोदर पाठीवर पुन्हा हातांवर पायावर उड्या मारतो पण सिंहाला काही जाग येत नाही मग थोड्या वेळाने उंदीर काय करतो त्या सिंहाच्या तोंडात जातो आणि त्याच्या दाताला जे अन्नाचे कंचे टकलेले असतात का नाही तो खायला लागतो मग इकडून तिकडं पाळताना त्या त्या सिंहाच्या जिभेवर त्याचा पाय लागतो कोणाचा उंदराचा आहे का नाही आणि मग सिंह जागा होतो जागा झाल्यानंतर सिंह त्याचा जबडा बंद करतो है का नाही आणि आता उंदराला म्हणतो मी उंदरा मी तुला काय करणार आता खाणार काय करणार खाणार आणि मग उंदर म्हणतो महाराज मी तर छोटा प्राणी आहे का नाही उंदीर कसा आहे मला खाल्ल्यानंतर तुमचं पोट भरल का नारी। नारी। है का नाही मला तुम्ही काय करा माफ करा मला सोडून द्या मी तुम्हाला पुन्हा तुमच्या वाटेला जाणार नाही उलट मी तुमची काय करील मदत करील सिंह म्हणतो अरे तू एवढा छोटा तू माझी काय मदत करणार है का नाही तू आहे एवढा छोटा आहे तू माझी काय मदत करणार पण उंदीर म्हणतो महाराज मला सोडून द्या मी तुमची मदत करील सिंह म्हणतो बरोबर ठीक आहे ठीक आहे जा मग एक दिवशी त्या जंगलामध्ये एक शिकारी येतो आणि शिकारी जाळ टाकतो है का नाही आणि मग त्या जाळ्यामध्ये तो सिंह काय होतो अडकतो काय होतो अडकतो आणि मग अडकल्यानंतर त्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी काय होतं ते ओरडतो गर्जना करतो आहे का रे आणि मग ते उंदराला ऐकू येतं की सिंह कुठंतरी अडचणीत सापडलाय आणि मग तो उंदीर येतो आणि ते सिंहाला म्हणतो महाराज ओरडू नका काय करू नका ओरडू नका तुम्ही जर ओरड ओरडलात तर तो शिकारी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल तुम्ही शांत बसा मी ते जाळं काय करतो कुरतडतो आणि मग तो उंदीर ते सगळं जाळं आहे त्याच्या दाताने काय करतो कुरतडतो आणि त्या सिंहाला मोकळा करतो है का नाही आणि मग सिंहाच्या पाठीवर उंदीर बसून दोघेही त्या जंगलामध्ये जातात याच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं की संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र आहे आहे का नाही आणि कधी कधी आपण माफ करायला सुद्धा काय करायला पाहिजे शिकायला पाहिजे आहे का नाही सिंहाने उंदराला माफ केलं होतं म्हणून उंदराने सुद्धा काय केलं सिंहाला मदत केली जर आपण दुसऱ्याला मदत केली तर ते सुद्धा आपल्याला काय करतात मदत करतात आहे का नाही समजले का नाही गोष्ट हां छान होती ना